महाराष्ट्रातील जनसामान्य जनतेचे प्रखर प्रश्न मांडणारे चॅनल महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह, बातमी महत्त्वाची। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब। संत मुक्ती अध्यक्ष यांचं असं स्टेटमेंट आलेलं आहे की काही प्रसार माध्यमातून आधीच्या जे बातम्या गेल्या ते चुकीच्या आहेत का खरे आहेत? साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष केव्हा झाले, आता किती एज्युकेशन द्यायचं झालं आहे ते काही मला माहीत नाही, पण मी ज्या दिवशी माझी पहिली मुलाखत तुमच्याकडे मराठी चॅनलने घेतली होती त्या मुलाखतीत म्हटलं होतं की ही जर या जागेचं जागा मिळत नसेल जिल्हा परिषदेच्या पटांगणामध्ये तर मी माझ्या शेतामध्ये जाईन। अक्षरशः मीडियाचं कुठलंच खोटं नाही, मीडियानं कुठला खोटं काही सांगलं नाही, अक्षरशः जे घडलं आहे सांगितलं आहे। आणि आता हे जे तंडामुखीचं स्टेटमेंट आहे हे पूरं गलत आहे, चुकीचं आहे आणि माझ्या जखमेवर मीठ जुळण्याचं काम करत आहेत। कमीत कमी मी हात जोडून सांगतो मग पुढल्या लोकांना बोलणाऱ्याला, अरे तुम्ही या गावातच आहात, गल्लीत आहात, गल्लीत तुम्ही बाहेर निघा। पाकिस्तान बॉर्डर काय आहे, चीनची बॉर्डर काय आहे, आणि ज्या फितेचा शहीद जवान होतो त्या दुकान मीठ रुळणं का बेंडके बी ड्राउन ड्राउन करतात? जून महिना आला की पाणी पडलं की ड्राउन ड्राउन इथंच करा। आम्ही बाहेर कोण आहे ते बघा, बाहेर जे कुठं आहे बघा। आणि मग नंतरला बोला काय मीडियानं खोटं सांगितलं, जे खरंच परिस्थिती होती तेच मीडियानं सांगितली, काय सांगितलं? आणि तुम्ही पुढे जाऊन बोला ना, आता मला जायचं आहेच की आमचा तुम्ही सरपंच व्हा। माझं एक आणि मत आहे साहेब, माझी मोदी साहेबांना आजूड विनंती आहे, देशाच्या राजनाथ सिंह संरक्षण मंत्री त्यांना पण माझी विनंती आहे, या पुढं ज्याला सरपंच व्हायचं आहे, ज्याला जिल्हा परिषद मेंबर व्हायचे आहे, ज्याला पंच समिती मेंबर व्हायचे आहे, सभापती व्हायचे आहे, ज्याला आमदार व्हायचे आहे, ज्याला खासदार व्हायचे आहे, मोदी साहेब यायचं एक लेकरू आधी सीमेवर घ्या, नंतर या तिकीटं द्या। हे असे लोक यायनं आम्हा बहुजनाचा आवाज आहे ना दाबला आहे। बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगलं होतं एकच दिवस जग पण वाघ म्हणून जग, तर यानं आमचा आवाज आणण्याचं काम चालू आहे या बहुजन माणसाचं। माझ्या समाजाला एक विनंती आहे, याच्यावर आवाज उठवा। आणि जे जगा एक एक्टर म्हणून आज बाप म्हणून बोलावलो शहीदाचा, जर त्याच्यामध्ये दोषी कोणी असेल तर त्याला माझ्या समाजानं, माझ्या तमाम माझ्या प्रेमीनं, माझ्या दहशतवादी